द सेकेंड वेव कोविडाची जी आयली तातून आमचे खुबशे गोंयकार ना जाले. वी हॅव गॉन थ्रू अ ट्रिमेंडस हार्डशिप्स वेन इट केम टू द हेल्थ ऑफ अ कॉमन मॅन फेसिंग कोविड. आणि सरकारचे कोविड मिसमॅनेजमेंट एक्सपोज झाले. आता एज नंबर्स पॉझिटिव्हिटी रेट इज कम डाऊन टू 31%, विच लुक्स गुड, बट द डेथ रेट इज नॉट स्टील डिक्लायनिंग, विच अगेन इज अ कॉज ऑफ कन्सर्न. हे पळयता असताना सरकार आज थर्ड वेव खातीर प्लॅन करता आणि मुख्यमंत्र्यान आणि हेल्थ मिनिस्टरान एक बरी गोष्ट केल्या इतल्या दिसांनी. एट लास्ट टू ऑल द सजेशन्स अँड रिकमेंडेशन्स विच आय वॉज गिविंग इज अपॉइंटमेंट ऑफ अ टास्क फोर्स. आज टास्क फोर्स घेऊन ताका फुडें थर्ड वेवाक कित्याक प्लॅनिंग जाय, कशें करपाक जाय, डॉक्टर्स जावं पीपल हू आर एक्सपर्ट्स इन दीस फिल्ड तांकां घेतल्या आणि थर्ड वेवा खातीर कितें जाय पडटलें प्लॅनिंग करता. आय एम हॅप्पी दॅट द चीफ मिनिस्टर हॅज टेकन अ प्रोएक्टीव स्टेप्स इन फियर ऑफ अ थर्ड वेव. पूण एकूच की टास्क फोर्स जे दितले रेकमेंडेशन्स ते आमच्या मुख्यमंत्र्यान घेवपाची गरज आसतली टू एन्श्युअर दॅट वी आर इफ द थर्ड वेव कम्स इन वी आर रेडी मच मोर इन बिफोर इन एडवान्स. परवरी मतदारसंघान आमी लास्ट कोविडाचे आणि आता वी हॅव ट्रायड अवर लेवल बेस्ट टू रीच टू द मॅक्झिमम पीपल दॅट वी कूड. पूण एक जाता की एकदा जेन्ना थर्ड वेव पळयता तेन्ना इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा ते युटिलायज करूंक मेळटा काय ना हो प्रश्न आसा. हांवें एक लेटर मुख्यमंत्र्याक घाल्लें आसा. त्या लेटरान दोन गोश्टी केल्या, एक रिगार्डींग कोवीड आनी सेकेंड रिगार्डींग द सायक्लोन तोक्ते जो आयिल्लो ताचे जे आमकां सगळे गोंयांत त्रास जाले. वी रियलायज दॅट फायर सर्विसीस वर वर्कींग टायरलेसली, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट वॉज वर्कींग टायरलेसली, डिझास्टर मॅनेजमेंट हॅड फेल्ड. हांव रेवन्यू मिनिस्टर आसतना फायर स्टेशन आनी नॅशनल सायक्लोनीक डिझास्टर मॅनेजमेंटाच्या अंडर सायक्लोनीक शेल्टर्स हे त्यांना अप्रूव करून घेतिल्ले आणि परवडच्या भागात आम्ही फायर स्टेशन आणि सायक्लोनिक सेंटर डिझास्टर सेंटर तोय आम्ही स्टार्ट केले काम. ते सोपवाक आयला. May 31st वॉज द डेट ऑफ कम्प्लिशन. आय वूड अर्ज अपॉन द चीफ मिनिस्टर की सायक्लोनाच्या दृष्टिकोनातल्यान आमकां जो त्रास झालो बिकॉज ऑफ अ टर्न अराउंड टायम, बिकॉज ऑफ द फायर स्टेशन नॉट बिईंग इन पोरवरीम, जे फेसिलिटीज आसा ते बेगीन ओपन करून वी कॅन स्टार्ट द फायर स्टेशन विथ ऑल वेहिकल्स मॅनपावर एवरीथींग. सो फुडें फाटीं आतां पावस येवपाचो आसा, कितेंय जाय पडलें जाल्यार लागींच आसतलें. सगळे सरकारी ऑफिसीस एवरीथींग इज हियर बट वी डोंट हॅव अ फायर स्टेशन हियर. वी हॅव रेजिडेंशियल अँड कमर्शियल कॉम्प्लेक्सीस हियर बट वी डोंट हॅव अ फायर स्टेशन. फायर स्टेशन जेन्ना बांदून जालां इट इज ओनली अ ऍडमिनिस्ट्रेटीव पार्ट ऑफ एन्श्युअरिंग दॅट इट इज ओपन्ड अप विथ द नेसेसरी फेसिलिटीज. सो दीस इज वन डिमांड विच आय हॅव मेड. सेकंड रिक्वेस्ट विच आय हॅव टोल्ड हिम इज द सायक्लोनीक शेल्टर जे आसा ते सायक्लोना खातीर लोकां खातीर दवरचे पडटात, विच इज इन द सेम स्पेस ऑफ द फायर स्टेशन, ते रेडी जाल्लें आसा. पिडियाट्रीक वील बी द पीपल हू वील बी मे बी इफेक्टेड बाय द थर्ड वेव, ताज्या खातीर ते पळोवन वो एक कोवीड केअर सेंटर विच वील टेक केअर ऑफ पीपल हू वूड लायक टू रिमेन एज क्वारंटाईन ऑर इफ यू नीड टू टेक केअर टू ट्रीट पिडियाट्रीक पेशंट्स जर ताची वेवस्था हांगा करपाक इन्फ्रास्ट्रक्चर जो रेडी आसा तो वापरलो जाल्यार म्हाका दिसता वी कॅन टेक एनी कॉर्पोरेट एनी कंपनी इफ द गव्हर्मेंट इज शॉर्टफॉल ऑफ मनी. PM केअर फंड नाल्यार CM केअर फंड हे सगळे वापरले जाल्यार हे म्हाका दिसता पिडियाट्रीक फंड इमिजिएटली रेडी करूंक शकता आनी दीस कॅन बी सेंट्रलायज फॉर दीस पर्टिक्युलर एरिया. सो कोणाकूय ट्रिटमेंट जाय, GMCचेर ओवरबर्डन जाल्ले, बाकीचे आजिलाचेर ओवरबर्डन जाल्ले जाल्यार सद्या सायक्लोनिकाच्या निमित्तान जे हे इन्फ्रास्ट्रक्चर उबारून जालां, लेटस टेक वन कॉल अहेड आनी लेटस ओपन दीस एज अ कोवीड केअर सेंटर फॉर पिडियाट्रीक एन्ड फॉर आवर पीपल ऑफ पोरवरीम. तर हे पत्र हांवें CMाक धाडिल्लें आसाच, पूण ह्या माध्यमांतल्यानूय सरकारा कडेन विनंती करता की थर्ड वेव वेन यू आर प्लॅनिंग लेट द MLAs ऑल्सो बी टेकन इन टू कॉन्फिडन्स सो दॅट दीस फेलियर ऑफ अस ऑफ द MLAs नॉट बिईंग टेकन इन टू कॉन्फिडन्स, पंचायत नॉट टेकन इन टू कॉन्फिडन्स इज वॉट हॅपन ड्युरींग कोवीड मिसमॅनेजमेंट, वॉट हॅपन ड्युरींग द सायक्लोन. आतां तरी मातशी बरी तकली येतली अशी हांव आशा बाळगितां आनी हे डिमांड जे हांवें घाल्या ते सरकारान ताबडतोब ताजेर स्टार्ट करचे. कित्याक लेट अस वर्क टुगेदर, लेट अस गेट दीस कोवीड वॉर आवट
माई पॉलिटिक्स करिया।